शिक्षकांच्या हातामध्ये भविष्य आहे चांगली पिढी घडवण्याचे शिल्पकार शिक्षक आहेत विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे संशोधक घडत असतात विज्ञान प्रदर्शन आणि संशोधनाला आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून तो मिळवून देण्याची ग्वाही आमदार प्रकाश आंबेडकर यांनी दिली राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कसबा वाळवे इथल्या आमदार श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयात एकोणपन्नासाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ आमदार प्रकाश आबेटकर आणि शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या हस्ते विज्ञान दिंडीनं करण्यात आला आमदार प्रकाश आबेटकर यांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्शाची गरज म्हणून प्रदर्शनाच्या वेळी विद्यार्थ्यांचा संशोधकांबरोबर संवाद घडवून आणायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली शिक्षकांच्या हातात आमचं भविष्य आहे आपली मोठी जबाबदारी आहे शिष्यवृत्तीसाठी राधानगरी भुदरगडचं नाव आहे त्याला साजेचं काम करूयात आणि शिक्षणात वेगळेपण जपण्याची अपेक्षा आमदार आबिटकर यांनी व्यक्त केली आमदार जयंत आसगावकर यांनी शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी शासनाकडून अनुदानाची तरतूद करण्याची गरज व्यक्त केली माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर भोईटे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश संगपाळ बाजीराव सुतार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी अशोकराव फराकटे उमेश भोईटे भरत रसाळे चंद्रकांत पाटील कसबा वाळवेचे सरपंच सचिन पाटील गटशिक्षणाधिकारी बी एम कासार उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे ज्योतिराम पाटील गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते